नमस्कार, मी प्रमोद पुरी, आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा विषय, जे कर्मचारी पूर्वीच्या विभागामध्ये ज्यांची 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती झाली, परंतु त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या किंवा ते आधीच्या DDO ने मंजूर केले होते आणि आपल्याला आता वेतन पडताळणी करता सर्व्हिस बुक पाठवायचे आहे किंवा पुढे पाठवावा लागेल, त्याच्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचा जो अकाउंट आहे तो आपल्याकडे येणे आवश्यक आहे. कारण की आधीच्या विभागाने तो मंजूर केलेला आहे, तर त्यामध्ये त्याच DDO चा नंबर वगैरे येते, तर याची पद्धत कशी आहे आणि कसं करता येईल? आधी टॅब ओपन नव्हता, आता नवीन झालेला आहे, त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. तर आता काय करायचं? आपण शासकीय कर्मचारी सेवार्थमधून या ठिकाणी मी वेतनिका म्हणून 7व्याची डायरेक्ट वेतनिकाची लिंक दिलेली आहे. इथून जर आपण वेतनिका केलं तर आपण सरळ वेतनिकामध्ये येऊ आणि वेतनिकामध्ये आल्यानंतर आता पुढचं काय येईल ते सांगतो मी आपल्याला. आता आपण वेतनिकामध्ये येऊ. या ठिकाणी पण येत आहे ते आणि आपण टॅब दिलेला त्या ठिकाणावर पण येता येईल. आता आपण 7व्या वेतनामध्ये आलेलो आहोत. DDO च्या अकाउंट मधून आपण ओपन केलेला आहे. आता या ठिकाणी बघा, या कर्मचाऱ्यांचं सर्व माहिती इथं भरली. आपण यांचा सेवार्थ आय डी टाकला. सेवार्थ आय डी टाकल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांचं ऑफिसचं नाव वगैरे जे आहे ते जुन्या ऑफिसचा आलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला एडिट करायचं आहे. तर आपण आता जेव्हा आपल्या ऑफिसला यांचं सेवार्थ आय डी टाकू तर तेव्हा काय होते बघा. आता यांचं पूर्ण डिटेल टाकलेलं आहे, पे स्केल. आता गेट सेवार्थ पे डिटेल घेऊ, त्याच्याप्रमाणे डिटेल सर्व आलेलं आहे. परंतु आपण जेव्हा व्ही रिपोर्ट करतो तर आपल्याला हा व्ही रिपोर्ट पण दिसते. परंतु आपण सबमिट करतो तर तेव्हा बघा, आता आपल्याला काय आलं, रेकॉर्ड ऑफ द एम्प्लॉईज ऑलरेडी सेव्ड, म्हणजे हा सेव आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जर आपल्या DDO कडे जर असता तर आपण याच्यामध्ये एडिट करू शकलो असतो. तर आता आपल्याला इथे एडिट करता येत नाही, म्हणजे काय म्हणते का, ऑलरेडी सेव आहे आणि ऑलरेडी सेव असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काम करता येणार नाही. तर आता काय करायचं? तर आता आपण एडिट पे फिक्शनमध्ये जायचं आणि यांचा सेवार्थ आय डी इथे टाकूया. आपण सेवार्थ आय डी टाकू आणि सबमिट करू. आणि सबमिट केल्यावर इथे जे डिलीटचं बटन दिलेलं आहे, कारण की हे चुकलेलं आहे. आता बघा, पे फिक्सेशन चुकलेलं आहे. आता लक्षात घ्या, 1/7/2019 ला 95,500 आहे, परंतु हे चुकलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आपल्याला याच्यात मॉडिफिकेशन करायचं आहे, बदल करायचा आहे. तर त्या अनुषंगाने आपण तर आधीच्या DDO ला त्यांचा पासवर्ड आणि हे मागू शकत नाही. तर मग काय करायचं? तर या ठिकाणी काय केलंय, डिलीटचं बटन दिलंय आणि इथून डिलीट करायचं. याच्यापूर्वी आपल्याला डिलीट नव्हतं करता येत, कारण की काय म्हणायचं, मेसेज यायचा का बाबा हे आपल्या याच्यात नाही आहे, हे दुसऱ्याच्या DDO मध्ये असल्यामुळे तुम्हाला डिलीट करता येत नाही. परंतु आता इथं रेकॉर्ड आपल्याला डिलीट करता येत. तर याप्रमाणे आपण यांचा रेकॉर्ड डिलीट केला आणि काय करू, आता यांचं पे फिक्सेशन नव्याने करू. सेवार्थ आय डी टाकला, पूर्ण डिटेल्स आलं, याच्याप्रमाणे हे सर्व आलेलं आहे. आणि आता आपण गेट सेवार्थ पे डिटेल्स घेऊ, जे बेसिक वगैरे आहे ते पाहून घेऊ सर्व. याच्याप्रमाणे हे करू आणि याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आणि बघा, आता इथं 99,500 आलेलं आहे. पहिले आपल्याला इथं 99,500 नव्हतं, हे 99,500 आलेलं आहे. आता याला आपण व्ह्यू रिपोर्ट्स करू. बघा, 99,500 मग आपलं कमी होतं. याच्याप्रमाणे आपण ट्रेझरी ऑफिसर अमरावती फॉर नेसेसरी ऍक्शन. आणि आता याला सबमिट करू. तर सबमिट केल्यावर जर सबमिट होत असेल तर आपला रेकॉर्ड ओके आहे. बघा, आता सबमिट केला आपण आणि प्रिंट, म्हणजे बारकोड आला, सर्व आला आणि याची प्रिंट घेतली, म्हणजे हे सर्व आता या ठिकाणी सर्व आलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे का बा, या ठिकाणी आपण यांचा सर्व डाटा करू शकतो.
त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये हा एवढा भाग घेतलेला आहे आणि यामुळे या वेतनिकामध्ये आता आपल्याला कोणत्याही प्रकारे अडचण राहणार नाही. आणि बऱ्याचशा आधी असाच प्रॉब्लेम यायचा का बाकी कुठून जर बदलून कर्मचारी आला तर तेव्हा आपल्याला एडिट करता येत नव्हतं, मग त्या डीडीओला विचारायचं, त्यांच्याकडून नाव मागायचं, नंतर पासवर्ड घ्यायचा. तर आता हे राहिलेलं नाही आहे. इथून आपण त्या कर्मचाऱ्याचं सेवार्थ आयडीट पहिले पाहून घ्यायचं, त्यांच्याप्रमाणे पे विशेष नाही करता. आणि तिकडनं जर प्रिंटआउट आणि सही होऊन आली असेल कॉपी तर ठीक आहे, नाही तर आपण आपल्या ठिकाणी परत एकदा नवीन त्यांचं पे फिक्सेशन करायचं आणि कोषागारात पाठवता येईल, आपला वेतन पटनांकडे आपल्याला पाठवता येईल. तर याच्याप्रमाणे हा आजचा एक व्हिडिओ झालेला आहे. आपल्या शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये आपण वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आता नवीन नवीन टाकत आहोत. जसं जसं आपण रिक्वायरमेंट देत आहे का असं टाका आम्हाला हे माहिती नाही, तर त्याप्रमाणे आता एक एक टॅब नवीन टाकून जेवढी माहिती आपल्याला अद्ययावत करता येईल तेवढा प्रयत्न करून राहिलेला आहोत. तसंच आपला युट्यूबच्या चॅनलवर पण बरेचसे आता व्हिडिओ झालेले आहे, तर याच्यामध्ये पण आपल्या भरपूर गोष्टी आलेल्या आहे. आणि बऱ्याचशा सेवार्थ बीम्समध्ये बऱ्याचशा अडचणी येत आहे, तर त्या अडचणीबद्दल माहिती कशी करायची याबद्दल पण प्रयत्न चालू आहे. आणि हळूहळू सर्वच होईल, एका दमानं तर शक्य नाही आहे, परंतु जेवढं मला शक्य होईल त्याप्रमाणे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. आपले जे सहकार्य आहे त्याबद्दल फार आपले मनस्पूर्वक धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.